आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र येणार, भाजपा स्वबळाच्या तयारीला, तर चळवळीतील कार्यकर्ते महाआघाडी करून उतरणार रिंगणात. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी, अर्थातच आमदार उल्हासदादा पाटील, गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील या तिन्ही पाटील गटाची आघाडी करून आघाडीतूनच निवडणूक लढवण्याची धोरण आखण्यात येत असल्याचे चित्र जरी दिसत येत आहे, तरी अधिकृत आघाडी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भाजपा पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. नगरपालिका निवडणुकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा एक टप्पा पार पडला आहे. त्यामध्ये पाटील गटाच्या गुप्त बैठकांमध्ये आघाडीबाबत सकारात्मक सुरू बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादी गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी आपण नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. तर गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील हेही नगराध्यक्ष पदाचे दावेदार मानले जात आहेत. तर शिवसेनेचे आमदार उल्हासदादा पाटील यांची भूमिका मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या तिन्ही पाटलांची आघाडी होणार की बिघाडी होणार हे लवकरच कळेल. दरम्यान भाजपा नेते अनिलराव यादव यांनी नगरपालिका कमळ चिन्हावर लढवणार असल्याचे जाहीर करून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे यांनीही नगराध्यक्ष पदासह आघाडी करून रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्याने शिरोळ नगरपालिका सध्या आघाडीचा आखाडा बनला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.